नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेवक प्रशिक्षणातील भरती रिक्रूटमेंट याची आपण चर्चा करणार आहोत. सेवक प्रशिक्षणामध्ये किंवा नागरी सेवकांची भरती करत असताना नागरी सेवकांचं कामकाज चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाचं कामकाज चालवण्याच्या दृष्टिकोनातून जो कर्मचारी वर्ग तिथे उपस्थित असतो तर त्या कर्मचारी वर्गांची नियुक्ती करणं, निवड करणं म्हणजेच भरती करणं हे खूप महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि भरती हे तत्व खूप महत्वाचं आहे. केवळ भरती करून उपयोगाचं नाही तर भरती केलेल्या कर्मचारी वर्गाला त्या पद्धतीचं ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं हे खूप महत्वाचं आहे. काळानुरूप ते सरदी सेवक उत्साहाच्या वातावरणामध्ये चांगलं जबाबदारीचं कार्य पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रमोशन देणं, त्यांना बढती करणं हे देखील तत्व महत्वाचं आहे. आणि नीतीदर्य वाढवणं हे देखील तत्व महत्वाचे असल्याने आपण दिसतात. मात्र आपण सिलेबसला भरती आणि बढती या दोन्ही तत्वांची चर्चा आपण करणार आहोत. पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे भरती, ज्याला आपण रिक्रुटमेंट असं म्हणतो. बघा, भरती साधारणतः काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या भरती या शब्दाचा अर्थ स्पष्ट करता येईल. नंबर एक, राज्य प्रशिक्षणातील भरतीच्या पद्धती. नंबर दोन, नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या पद्धती. आणि नंबर तीन, नागरी सेवकांची योग्यता / पात्रता. आणि नंबर चार, योग्यता किंवा पात्रता ठेवण्याच्या पद्धती. बघा, नंबर एक, राज्य प्रशासनातील भरतीच्या पद्धती. नंबर दोन, नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या पद्धती. नंबर तीन, नागरी सेवकांची पात्रता / योग्यता. आणि नंबर चार, योग्यता किंवा पात्रता ठेवण्याच्या पद्धती. या चार मुद्द्यांच्या आधारे आपण भरती या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत. नागरी सेवेत कर्मचाऱ्यांची भरती करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची मानली जाते. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर प्रशासनाची अंमलबजावणीकरणाची गतिशीलता ही अवलंबून असते. आणि प्रशासनाचं यश अपयश हे अवलंबून असतं. प्रशासनाच्या यश अपयशावरच शासनाचं यश आणि अपयश हे अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भरतीच्या व्याख्या विविध विचारांतून पुढील प्रमाणे सांगितलेल्या आहेत, तर त्या व्याख्या आपल्याला अभ्यासता येतील. नंबर एक, ग्लॅडन या विचारवंताने असं म्हटलेलं आहे की भक्कम व स्थिर अशा नागरी सेवेची किल्ली म्हणजे भरती होय. भक्कम व स्थिर अशा नागरी सेवेची किल्ली म्हणजे भरती होय असं ग्लॅडन या विचारवंताने म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. नंबर दोन, स्टॉल या विचारवंताच्या मध्ये संपूर्ण नागरी सेवक प्रशासनाच्या रचनेची आधारशिला म्हणजे भरती होय. बघा, संपूर्ण नागरी सेवक प्रशिक्षणाच्या रचनेची आधारशिला म्हणजे भरती होय असं स्टॉल या विचारवंताने म्हटलेलं आहे. मार्शल ड्युवॉक या विचारवंताने म्हटलेलं आहे, विशिष्ट पदासाठी योग्य प्रकारच्या व्यक्तीची निवड करणं म्हणजे भरती होय. बघा, मार्शल ड्युवॉक या विचारवंताने असं म्हटलेलं आहे, विशिष्ट पदासाठी योग्य प्रकारच्या व्यक्तीची निवड करणं, ती व्यक्ती मिळवणं म्हणजे भरती करणं होय अशा प्रकारची व्याख्या सांगितली जाते. दुसरी, तसंच LD White या विचारवंताने सांगितलेलं आहे, नागरी सेवेतील एखाद्या रिकाम्या पदासाठी उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी आकर्षित करणे म्हणजे भरती करणे होय. प्रोफेसर विलोपी यांनी देखील सांगितलेलं आहे, नागरी सेवेत भरती करताना पुढील समस्या विचारात घेणे आवश्यक आहे. ते समस्या कोणते आहेत? नंबर एक, नागरी सेवेतील नोकरवर्गाची नेमणूक करण्याची सत्ता कोणाकडे असावी. नंबर दोन, भरती करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा. नंबर तीन, कर्मचाऱ्यांची योग्यता पात्रता कशावरती ठरवण्यात यावी. नंबर चार, उमेदवारांची योग्यता निश्चित करण्यासाठी यंत्रणा कशी असावी. आणि वरील गोष्टीचा विचार करून भरतीविषयी अधिक सखोल अभ्यास करता येईल. भरती करण्याची सत्ता कोणाकडे असावी याबाबत विलोपीने दोन दृष्टिकोन सांगितलेले आहेत. प्रोफेसर विलोबी यांनी दोन दृष्टिकोन काय सांगितले? बघा, नंबर एक, नेमणुकीची सत्ता जनतेकडे असली पाहिजे. बघा, भरती करत असताना लोकशाही शासन व्यवस्थेत नेमणुकीची सत्ता जनतेकडे दिली जाते. जनतेच्या इच्छा आकांक्षा यांचा विचार करून सनदी सेवकांच्या नेमणुका केल्या जातात. तसेच अकार्यक्षम सेवकांना कमी करण्याचा अधिकार ही जनतेला दिलेला असतो. सेवकांना कमी करण्याचे अधिकार जनतेला असल्याने त्यांना नोकरीची शाश्वती देता येत नाही. बहुतेक सर्व देशांनी त्या पद्धतीचा स्वीकार केलेला नाही. बघा, विलोबी असं म्हणतो, जसं जनता आपला प्रतिनिधी शासनामध्ये निवडत असतो तसं या सनदी नोकरवर्गाची देखील भरती ही जनतेनेच निवडली पाहिजे असं विलोबीने म्हटलेलं आहे. आणि विलोबी असं म्हणतो की बहुतेक या देशांनी अशा पद्धतीची भरती केलेली नाही अशा प्रकारचं मत विलोबी सांगतो. म्हणजे विलोबीचं मत असं आहे की जनतेकडून
या सनदी सेवकांची भरती केली पाहिजे असा त्याचा प्रस्ताव करतो. नंबर दोन, नेमणुकीची सत्ता शासनाच्या एखाद्या विभागाने असते. विरुद्ध याच्यामध्ये शासनाच्या कार्यकारी विभागाकडे सनदी सेवकांच्या नेमणुकीची सत्ता दिली जाते. कार्यकारी विभाग हा शासकीय ध्येयधोरणाची आणि कायद्याची अंमलबजावणी करत असतो. त्यामुळे नागरी सेवेत विविध जी पदे निकामी झालेली असतात त्या पदावरती भरती करण्याचे जे काम आहे ते विशिष्ट विभाग करत असतो अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे. आणि या बहुतेक सर्व देशात नेमणुकीची सत्ता एखाद्या विभागाकडे असते. या पद्धतीने बहुतेक सर्व देशामध्ये भरती केली जाते असं विलोबीने म्हटलेलं आहे. भारतामध्ये UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि त्या त्या स्टेटचं जे लोकसेवा आयोग आहे, राज्यसेवा आयोग आहे, यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती होताना दिसते. तर बहुतेक देशांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो असं बिलोबी या विचारवंतांनी म्हटलेलं आहे. वरीलप्रमाणे अनेक विचारवंतांची व्याख्या पाहिला असता असे म्हणते की शासकीय स्वरूपाच्या किंवा सनदी सेवेमध्ये रिकामी झालेले पदे नेमण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून योग्य कार्यक्षम सेवक निवडले जातात त्यास भरती असं म्हणता येईल हे आपण इथं व्याख्या सांगितलेली आहे. भरती या घटकाची चर्चा करत असताना मगाशी आपण मी चार मुद्दे सांगितलेले आहे. राज्य प्रशासनातील भरतीच्या पद्धती नंबर एक या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत. मेथड्स ऑफ रिक्रुटमेंट. आधुनिक काळात भरतीच्या पद्धती समजावून घेण्यासाठी भरती संबंधी कोणते दोन आधार आहेत हे आपण पाहणे महत्वाचे आहे. आता राज्य प्रशासनातील भरतीच्या पद्धतीमध्ये दोन मुद्दे महत्वाचे आहेत. नंबर एक राजकीय आधार किंवा लुट पद्धती असं म्हटलेलं आहे, त्याला स्पॉइल सिस्टीम असं म्हटलेलं आहे. ही पद्धती अमेरिकेमध्ये वापरण्यात आलेली होती. राजकीय आधार किंवा लूट पद्धती याचा अर्थ कोणत्या राजकीय पक्षाचं सरकार येणार आहे ते सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्या मर्जीतील व्यक्तींना त्या सनदी लोकल वर्गामध्ये त्यांची नियुक्ती केली जाते आणि तेव्हा त्याला राजकीय आधार किंवा स्पॉइल सिस्टीम लूट पद्धती असं म्हटलेलं आहे. समजा सरकार बदललं तर दुसरं सरकार जे येणार आहे त्यांनी आपल्या मर्जीतील त्या कर्मचारी वर्गांची नियुक्ती करणं अशा पद्धतीमुळे अकार्यक्षमता निर्माण होते, स्थैर्य राहत नाही आणि प्रशासनाचं कामकाज गतिशील होत नाही आणि त्यामुळे पक्षपातीपणा यायला लागतो. त्यामुळे ही राजकीय आधार पद्धती साधारणतः अमेरिकेमध्ये वापरण्यात आलेली होती. यामुळे प्रशासनात अस्थैर्यता, बेजबाबदारपणा, दफ्तर देण्यावेळी पक्षपातीपणा, त्याच्यानंतर सत्तेचा गैरवापर, पैशाचा अपव्यय, भ्रष्टाचार यासारखे दोष निर्माण होतात दिसतात. तर ही पद्धती पाठीमागे पडलेली आपल्याला दिसून येते. दुसरी जी पद्धती आहे ती म्हणजे विशेष पात्रतेचा आधार योग्यता पद्धती. राज्य प्रशासनातील भरतीच्या पद्धतीमध्ये पहिला मुद्दा आपण पाहिलेला आहे त्याला आपण राजकीय आधार किंवा लूट पद्धती स्पॉइल सिस्टम असं म्हटलेलं आहे की अमेरिकेमध्ये सुरुवातीला ही पद्धती वापरण्यात आलेली होती. म्हणजे सरकार कोणत्या पक्षाचं येणार आहे, कोणाचं सरकार असणार आहे, तर ते सरकार आपल्या मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती केली जाते तेव्हा त्या स्वयं सिस्टम असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी जी पद्धत आहे विशेष पात्रतेचा आधार योग्यता पद्धती, त्याला आपण मेरिट सिस्टम, गुणवत्तेच्या आधारावर होणारी भरती हे म्हणता येईल. जेव्हा लोकल वर्गाची नेमणूक विशेष पात्रतेच्या किंवा योग्यतेच्या आधारावर केली जाते तेव्हा त्यास गुण विशेष किंवा योग्यते पद्धती असं म्हटलेलं आहे. म्हणजे नोकरदाराची भरती जी आहे विशेष गुणांच्या आधारावर, विशेष पात्रतेच्या आधारावर जेव्हा केली जाते तेव्हा त्यास योग्यता पद्धती किंवा गुण विशेष पद्धती असं म्हटलेलं आहे. लूट पद्धतीतील अनेक दोष असल्यामुळे योग्यता पद्धतीने सनदी सेवकांची भरती होऊ लागली आणि प्रशासनातील रिकामी पदावर योग्यता व पात्रता पाहूनच भरती करणे यास योग्यता पद्धती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, जी गुणवत्ता आवश्यक आहे, त्याच गुणवत्तेचा व्यक्तीची निवड होणं म्हणजेच गुणवत्ता योग्यता पात्रता लक्षात घेऊन पद्धती होय. तर या योग्यता किंवा मेरिटच्या पद्धतीचा पुरस्कार देखील केलेला आपल्याला दिसून येतो. आज 20व्या शतकात बहुतेक सर्व देशांमध्ये या पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. नंबर दोन, नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या पद्धती हे आपण पाहणार आहोत. नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी पुढील दोन प्रकारच्या पद्धती स्वीकारल्या जातात. नंबर एक अंतर्गत किंवा बढतीद्वारे भरती. नंबर एक अंतर्गत किंवा बढतीद्वारे भरती आणि नंबर दोन बाह्य किंवा प्रत्यक्ष भरती. अंतर्गत किंवा बढतीद्वारे भरती याला रिक्रुटमेंट बाय प्रमोशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे नागरी सेवेच्या प्रशासनाच्या विभागात एखादे पद रिकामे झालेले असेल तर त्याच विभागातील कनिष्ठ सेवक वर्गाची बढती देऊन त्या पदावरती भरती केली जाते तेव्हा त्यास